नॉर्मली आपण ब्लॉगची सुरुवात हॉलमधून करतो कारण तिथं लाईट चांगला येतो, बट आता अर्जुन ऍक्च्युअली लेक्चर चालू आहे त्याच्यामुळे मी इकडे म्हटलं आपण नेहमी उभं राहून सुरुवात करतो, आज थोडीशी बसून सुरुवात करायची. आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 18 जुलै आणि आजचा दिवस आहे गुरुवार, बट बाहेर पाऊस चालू आहे म्हणजे गॅलरीमध्ये पण मला उभं राहता येत नाही कारण गॅलरी ओली आहे. आणि इकडे जर बघू शकता तुम्ही कपडे पण आम्ही घरात हँगरने हे केलेलं आहे, रात्री सुकायला टाकलेले होते आणि आता ते घरामध्ये सुकत आहेत म्हणजे समजू शकता बाहेर पावसाचं वातावरण आहे. आणि अशा प्रकारात आजच्या दिवसाला सुरुवात होते. आई किचनमध्ये आहे आणि त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो की आई पण आली, आईला येऊन 4-5 दिवस झाले आहे. आणि आज एक खूप वेगळी गोष्ट घडणार आहे ती की म्हणजे मला ऑफिसला जायचं आहे कारण वॉर्निंग मेल येऊन गेलेले 2-3 आणि बरंचसं आता टाळमटाळ चालू होती कारण इतक्या दिवसांची घरून वर्क फ्रॉम होम करायची सवय होती आणि आता ती अचानक मोडली जाते, त्याच्यामुळे थोडंसं जड वाटते घरातून बाहेर पाऊल टाकताना ऑफिसला जाण्यासाठी बस जायला लागेल कारण मेल पण आलेला आहे. आणि अशा प्रकारात एक वेगळी आता सुरुवात होते ऑफिस रुटीनची कारण घरी असल्यावर थोडाफार टाईम मिळून जातो, ऑफिसला येणं जाणं तयारी करणं हा टाईम आपल्याकडे घरी वर्क फ्रॉम होम असेल तेव्हा शिल्लक असतो, पण आता ऑफिसला जायचं आहे म्हटल्यावर या गोष्टीची तयारी करा, ऑफिसला जा, ट्रॅव्हलिंग टाईम वगैरे एक्सेट्रा याच्यामुळे बराचसा वेळ जाणार आहे. तर चला आता दिवसाला सुरुवात करतो. तिकडे अर्जू बसली लेक्चर करायला, तिला डिस्टर्ब करायला नको आपण, इकडे बघणारसुद्धा नाही ती, एक छोटीशी झलक दिलेली आहे तिने. पूर्ण सेटअप घेऊन घेतला आहे, दोघं लॅपटॉप दोन, एकावर ऑफिसचं काम एकावरती लेक्चर, ऑफिसचंच आहे बाय द वे. आणि इकडे आई, इकडे चपात्यांची तयारी, इकडे आता हे भेंडी करायची, अशा प्रकारात काय करून दे पब्लिकला. आई ॲक्च्युली खूप दिवसांनी आली, ऑलमोस्ट 2-2.5 महिने झाले असतील आई तुला घरी जाऊन. हो 2-2.5 महिने झाले. आई गावाला होती म्हणजे आईचा यायचा कार्यक्रम ॲक्च्युली 1 महिन्यापासून पुढे ढकलला जात होता. आधी पप्पांना बरं नव्हतं, पप्पांची तब्येत बरी झाली, त्याच्यानंतर माझ्या आजीची तब्येत बिघडली त्याच्यामुळे अजून थोडं एक्सटेंड झालं. असं करता करता 1 महिना 5 झाला आणि त्याच्यानंतर फायनली आई आली. पप्पा आले होते सोडायला बट पप्पा थांबत नाही, ज्या दिवशी सकाळी आले 6:30 इथं पोचले आणि 7:30 तिकीट सकाळीच 6:30 घरात पोचले, 7:30 मला तिकीट बुक करायला लावलं संध्याकाळचं आणि लगेच गेले पप्पा कारण त्यांच्याकडनं शेतीचे कामं वगैरे त्यांना असं वाटते की आपण इकडे राहिलो तर तिकडे कामं होणार नाही त्याच्यामुळे ते नाही थांबत. ॲक्च्युली हे कापायचं काम आहे ते आता मला करायचं आहे कारण आईला सुरीने सवय नाही आहे कापायची कारण गाव वगैरे तिकडे विळा वगैरे वापरतात, अजूनही विळा वापरतात आणि सुरीने काय होतं स्पीड स्लो पडतो, त्याच्यामुळे आईला म्हटलं तू बस मी कापतो, तरी कापते असं नाही आहे पण थोडा स्लोमध्ये होतं. हो ना, हां फायनली आज तो मुहूर्त आलाय की यांचं प्रस्थान होत आहे ऑफिसकडे. जवळजवळ आय थिंक 1.5 वर्ष झालं असं. वा ग्रेट रेनकोट वन प्रीमियम. चार्जर कोण घेईल? चार्जर घेतला तुझं आणि मी काय करू? 2-3 वर्षानंतर मी ऑफिसला चाललो आहे, अक्षरशः पाय मी जबरदस्ती असे बाहेर काढले त्याला पायांना. आज ऑप्शन नाही, आज जायलाच लागेल. चलो बाय बाय. पाणी बॉटल लागेल काय? आपण जो न्यू व्हिडिओ टाकला आहे होम टूरचा, जो अंडर कन्स्ट्रक्टेड फ्लॅट आहे त्याचा, ज्याचं की पोझिशन आहे 1.5 वर्षाने, तर तो खूप चांगला रिस्पॉन्स येतो आणि त्याच्याखाली बऱ्याचशा कमेंट आला आहे. काही फ्लॅटबद्दल आहे आणि काही कमेंट माझ्यासाठी होता, सो म्हटलं की चला एकदा सांगूया तुम्हाला काही गोष्टी. तर त्याच्यात बरंचसं होतं की स्किन खूप ग्लो करते आणि जे स्किन केअर जे फॉलो करते त्याचा असं दिसतं असं, बट 2-3 दिवसापासून ताप आहे त्याच्यामुळे आणि बॅक पेन पण खूप आहे. सो माझं सध्या असं असं आहे आणि त्यात मेन म्हणजे थोडंसं जेव्हा आपण आय टीमध्ये असतो तर स्किल्स अपग्रेड करायचं हे आपल्या डोक्यात असतं, बट जर असं समोरून ऑपॉर्च्युनिटी आली तर ती आपण सोडायची नसते. सो तसंच एक ट्रेनिंग आहे 10 दिवसासाठी, रोज 4 आवर्स करतात, तर मी त्याच्यात एनरोल केलं आहे. सो आता 10 दिवसासाठी मी रोज 4 आवर्स ट्रेनिंग पण अटेंड करणार आहे आणि सोबतच ऑफिस पण असणार आहे. सो जरा असं माझं पॅक स्केड्यूल झालं आहे आणि त्यात आजारी पण आहे. सो थोडंसं माझं असं असं आहे, बट म्हटलं चला स्किन केअरबद्दल थोडंसं सांगूया. तर मी आत्ता काही जस्ट काहीच आवरलेलं नाही आहे, आंघोळ वगैरे केली आहे, सिरम लावलं आहे आणि मॉइश्चरायझर लावलं आणि लिप बाम लावलं बस.
तर तुम्हाला ऍक्च्युअल माझी स्किन जी आहे ती मी दाखवते. तर सध्या अशीच आहे, अशी आहे, आणि तो बराचसा फरक पडला आहे. हे जे काही स्पॉट्स दिसत आहे पिगमेंटेशन वगैरे, ते आधी जे पिंपल्स येऊन गेले त्याचे आहे. आणि सध्या मी एक प्रॉडक्ट वापरते की जे पिंपल्स आलं ना की त्याच्यावर एक स्पॉट लावायचा रात्री झोपताना, आणि दुसऱ्या दिवशी पिंपल बसलेला असतो. आणि जर जरा जास्त ॲक्टिव्ह असेल तो पिंपल तर थोडं 2-3 दिवस फॉलो करायचा, आणि इव्हन त्याचा डार्कसुद्धा नाही राहत, तो निघून जातो. म्हणजे तिथली स्किन डायरेक्ट रिन्यू होते, आणि जसं आपली एक डेड स्किनचा लेअर निघून जातो तसं होतं. तर तुम्हाला जर काही प्रॉडक्ट्सबद्दल माहिती पाहिजे असेल, म्हणजे हे स्पॉन्सर्ड नाही आहे, जस्ट मला रिझल्ट येतो आहे. आणि एक टेक्निक असतं की आपली स्किन टाईप कोणती आणि त्याच्यानुसार आपल्याला कोणतं प्रॉडक्ट सूट होऊ शकतं, हे जेव्हा आपण क्रॅक करतो ना तेव्हा आपल्याला सगळं सूट होतं. मग तेव्हा ब्रँडचा काही फरक नाही पडत, कारण मी पुष्कळशा ब्रँड ट्राय केला आहे, म्हणजे प्रत्येक प्रॉडक्ट वेगवेगळ्या ब्रँडचं ट्राय केलं आहे, तरीही मला सूट होतं आहे. जस्ट की मला माझी स्किन टाईप हे चांगल्या प्रकारे कळलं आहे. सो जर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल, आणि सोबतच मी माझे फ्रिझी हेअर आहे, आणि हे तुम्हाला दिसत असेल छोटे छोटे जे बेबी हेअर्स असतात ते असे उभे राहतात. म्हणजे ॲक्च्युली आता मी आजारी होते त्याच्यामुळे मी म्हणजे हेअर वॉश नाही केला आहे, ताप असताना नको करायला, म्हणून मी 4-5 दिवस झाले अवॉइड केलं आहे. सो थोडेसे ग्रीसी झाले आणि जे बेबी हेअर्स आहेत ते उभे पण राहिले. बट जो शॅम्पू आणि कंडिशनर मी वापरते त्याच्याने मला खूप डिफरन्स झालेला आहे. कारण जर आपण जर पाहिलं ना तर पुण्यात बऱ्याचशा ठिकाणी ना पाण्याचं जी क्वालिटी थोडीशी म्हणजे क्षार आहे त्याच्यामुळे खूप डॅमेज होतं. नाही तर तसे माझे स्किन म्हणजे जे हेअर्स होते ते नासिकला असताना जरा जास्त थिक आणि जास्त शाईन आणि जास्त छान होते. आणि पण जसं जसं पुण्यात इयर्स पास होत आहे तसं जसं ते थोडे थोडे डॅमेज होत आहे. आणि असं ते जसं जसं आपलं वय होतं तसं तसं प्रत्येक गोष्टीत बदल होतात, तसं त्याच्यातही होणार ऑब्व्हियसली. बट मला ते हेअरचं पण एक सोल्युशन भेटलं आहे जे की मी मला वाटलं आहे रिझल्ट त्याचा पण. सो जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला तेही सांगेल. आणि मी असं स्पेसिफिक प्रॉडक्ट नाही आहे की मी म्हणजे हेच प्रॉडक्ट आणि हीच ब्रँड मी कंटिन्यू वापरणार. मी सीझन वाईज थोडे चेंजेस करत असते, कारण ह्युमिडिटीमध्ये चेंज होत असतो आणि ड्रायनेसमध्ये चेंज असतो स्किनच्या. सो जसं जसं असतं त्याच्यानुसार प्रॉडक्ट थोडे चेंज होता. बट ओव्हरऑल जे मी करंट प्रॉडक्ट वापरते जे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तसं मेन्शन करा, मी त्याचा एक म्हणजे सेपरेट व्हिडिओ करेल आणि सांगेल. आणि त्याच्यातलं कोणतंच प्रॉडक्ट स्पॉन्सर नाही आहे, जस्ट की मी मला रिझल्ट येतं सो मी ते तुम्हाला नक्की शेअर करेल. दुपारी तू काहीतरी बोलत होता ना, कोई तो गंगाधरी शक्तिमान है करके. काय वाटतंय कमेंट करून सांगा, गंगाधरी शक्तिमान है की नाही? देखो आज ती बरं नाहीये म्हणून ती गंगाधर रूप मध्ये आली आहे जेव्हा. अरे काय खुश होते ती, कमेंट येत आहे ग्लोविंग स्किन एन ऑल. आता जरा पिक्सल फाटत आहे बट ठीक आहे, लांब बसलोय म्हणून झूम मध्ये. अच्छा दाखवले का फुल सॉक्स वगैरे? दुपारी तिने टेबल इथं सरकल लावला का, तर गरम होत होतं म्हणून बरं का. आणि आता पायामध्ये बघ सॉक्स घातलेलं आहे, जॅकेट घातलंय, दोघं विंडो क्लोज आहे, फॅन बंद आहे का तर थंडी वाजते. सच बोलाय भाई तुम्ही, हे गंगाधरी शक्तिमान आहे. पुन्हा एकदा एका नवीन जोशमध्ये आम्ही निघालोय जिमची इन्क्वायरी करायला. आमच्या एरियामध्ये जिम म्हणून जी जिम आहे त्याची इन्क्वायरी करायला. आणि तिथलं बघितलं तर आहे मी, आता गेल्यानंतर कळेल काय काय नाही. बट इतके श्योरिटी आहे की एका वर्षाचं पॅकेज, कारण तिथं मिनिमम 5-6 महिन्याचं घेऊन उपयोग नाही आहे, 1 वर्षाचंच घ्यायला लागेल. आणि ते किती आता त्याची इन्क्वायरी करू. अभ्यासाला बसली आणि एवढं कौतुकाने सांगितलं की स्टडी करणारे, अपॉर्च्युनिटी मिळाली आणि स्किल्स बिल्ड करायचे, थोडं एक्सपर्टाईज वाढवायची. बट आपण बोलतो तसं पॉसिबल नसतं, कारण मला मी जसं सांगितलं की मला 2-3 दिवसापासून ताप येते आणि आज परत म्हणजे दुपारी सकाळी मला गरम होतं, दुपारनंतर थंडी भरते आणि ह्या टाईमला ताप चढतो. तर सेम आज पण झालं आहे. सो उद्या आता डॉक्टरकडे जाऊ, टॅबलेटचा कोर्स चालू होता बट आता MD कडे जाऊ. सो मग किरण त्याच्यानंतर किरण आणि दिनू थोडे बाहेर गेले होते
त्याच्यामुळे फोन त्यांच्यासोबत होता. सो त्याच्यामुळे पण माझा मूड गेला की चला आता फोन गेलाय काय लेक्चर करणार, आणि त्याच्यानंतर हे तापाचं असं झालं. सो ते राहूनच गेलं. आता बघू उद्याचं काय होतं काय नाही टेस्टचं, बट आता ताप चेक करू आणि त्याच्यानुसार टॅबलेट. तर आजचं टेम्परेचर आहे 102.0. तर आता थोड्या वेळापूर्वी पण मी चेक केलं होतं तर 101.8 होतं आणि काल पण 101.7 होतं. सो आता आज ॲक्च्युली आत्ताच जायचं होतं डॉक्टरकडे, पण थंडी पण वाजते आणि थोडंसं लांब आहे डॉक्टर, ज्याचा मला फरक पडतो. सो मग आता उद्या जाईल आणि कदाचित ब्लड टेस्ट पण करावं लागेल, कारण जसं झिका व्हायरस आणि डेंग्यू ते साथ चालू आहे. डॉक्टर ऑब्व्हियसली सजेस्ट करतील की 3-4 दिवसापासून ताप आहे, तर तुम्ही ब्लड टेस्ट करून घ्या.